काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. मनामध्ये नको ज्या गोष्टी साठलेल्या आहेत हो आपल्याला चांगलं करायचे बरोबर. सर्वात मोठी माझी अडचण आहे मी जे चुकलो आहे आयुष्यामध्ये ते आपलं कठीण वाटत. सगळ्याला उपाय असतात बरं. आता जसं यांनी सांगितलं की अशा अनेक गोष्टी जेव्हा आपण एखादी कृती केलेली असते तेव्हा ती काहीतरी चुकीचं करायचं म्हणून केलेली नसते हे सगळ्यात आधी समजून घ्या. मी काहीतरी केलं मी काहीतरी वागले आणि त्यातून काहीतरी चुकीचं निर्माण झालं नंतर. जेव्हा मी काहीतरी वागले तेव्हा ते चुकीचं निर्माण व्हावं म्हणून मी वागलेली नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यात आधी स्वतःवरचा रोष कमी करा. चुका ह्या प्रत्येकाकडून घडत असतात. त्या चुकीतून काहीतरी जे निर्माण होतं त्याची दाहकता जेवढी असते तेवढा स्वतःच्या मनाला त्याचा त्रास होतो त्या यातना होतात. आपल्याकडे असं म्हटलंय की पश्चात्तापासारखं प्रायश्चित्त नाही. पश्चाताप ही अशी गोष्ट आहे की त्या तापामध्ये तुम्ही तापले जाता आणि त्यातून तुम्ही स्वच्छ आणि शुद्ध होता. तुम्हाला तुमची चूक कळली हीच सुरुवात आहे त्यातून बाहेर पडण्याची. माझ्यामुळे जर कुणाचं नुकसान नकळत झालं असेल आणि त्यामुळे कदाचित बऱ्याच वाईट गोष्टींना त्याला सामोरं जावं लागलं असेल तर मला सतत 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 त्या व्यक्तीची किंवा त्या सोलची माफी मागायची आहे. मी कदाचित ते पर्पजली केलेलं नाही आहे पण काहीतरी माझ्याकडून मी जे काही केलं त्या वर्तनातून कुणाला तरी प्रचंड त्रास झालेला आहे. मला सतत माफी मागायची सतत माफी मागायची सतत माफी मागायची. ही माफी काय करते तर ही माफी ती जी निगेटिव्ह स्पंदन आहेत ना त्या स्पंदनांना कमी 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 करते. हे खूप काळ करावं लागतं जर ते मोठं असेल काही तर. जेवढं आपण सतत करत राहतो ना तसं हळूहळूहळू ते मनातून देखील पुसलं जातं. ह्या सगळ्या गोष्टीतून मी गेलेली आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला अजून अधिकारवाणीने हे सांगू शकते. काही वर्षांचा कालावधी देखील लागू शकतो पण जेव्हा ती घटना आठवेल ना स्वतःला दोष देऊ नका. दोष दिलात की तुम्ही चुकीची स्पंदनं निर्माण केली. माझं चुकलं मी मान्य केलंच आहे ना स्वतःपाशी. हा आता मला त्यांची माफी मागायची आहे. जर ते हयात असतील जाऊन मागू शकलो जरूर. असं पण असतं काही वेळेला जरी हयात असले तरी स्पष्टपणे माफी नाही मागताय. हा मनात निर्माण झालेली स्पंदनं त्या सोलपर्यंत त्या मनापर्यंत त्या सूक्ष्मापर्यंत पोहोचतात. त्यामुळे सतत माफी मागा. तुमचं मनही शांत होईल आणि त्यातून अतिशय चांगले परिणाम मिळतील. फक्त स्वतःला दोष देऊ नका. नमस्कार. नमस्कार. बरोबर आता जसं यांनी विचारलं की काही वेळेला समोर अनेक रस्ते असतात आणि ठरवता येत नाही कारण ठरवायला बरोबर कुणी नसतं. मलाच निर्णय घ्यायचा असतो आणि त्याच्यातनं जे काही चांगला वाईट परिणाम होईल त्याला मीच जबाबदार असते आणि त्यामुळे भीती वाटते. आता याच्यासाठी एक साधं सोपं सोल्युशन सांगते तुम्हाला. शांत श्वसन. जेव्हा मन हे अस्वस्थ होतं मनाची द्विधा मनस्थिती होते तेव्हा आपला श्वास हा बिघडतो. तो एका लयीत राहत नाही त्याची लय बिघडते. मन अस्वस्थ झालं की श्वासाची लय बिघडते. आपल्याला ह्या श्वासाला एका लयीत आणायचंय. श्वास एका लयीत आला की तुमचं मन आपोआप जागेवर येतं. खूप सोपं सोल्युशन आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थता येईल समोर काय करू काय नको कळणार नाही सगळं हातातलं ठेवा डोळे मिटून गप्प बसा आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्याला शांतपणे घ्या आणि शांतपणे सोडा. एक 5 10 15 मिनटं हे करा.
हे तुम्ही केलत ना की तुमचं मन हे शांत होईल आणि तुमची तुम्हाला सोल्युशन्स मिळतील. मन अस्वस्थ झालं की समोर मार्ग असतात पण ते दिसत नाही, आणि मन शांत झालं की मार्ग तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात. बुद्धीने आपण विचार करायला जातो, आतून नको वाटत असतं पण तर्क संगत विचार करून आपण अनेकदा काही निर्णय घेतो आणि बऱ्याचदा ते चुकीचे ठरतात. म्हणून इथे ही शांतता महत्त्वाची. आपल्याला त्या बुद्धीलाही शांत करायचंय, मनालाही शांत करायचंय, आणि मग आपल्याला योग्य जाणीवा येतात. मन बुद्धी ह्या दोन्हीचा वापर करून योग्य निर्णय घ्यायचा असतो. आतला आवाज ऐकायचा असतो आणि आतला आवाज ऐकण्यासाठी त्याच्यावरती जे लेअर्स आहेत ते शांत करणं. धूळ एकदा उडाली की आपल्याला काही दिसत नाही बघा समोरचं, मग थांबावं लागतं ना ती धूळ बसेपर्यंत. त्यासाठी दीर्घ श्वसन, शांत श्वसन. नमस्कार. आपण म्हणाला की नेक्स्ट लाईफ मध्ये जर आपण हा लाईफ सेकंड लाईफची जर सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे काही असे कोर्सेस आहे का टू स्टार्ट अ न्यू लाईफ अकॉर्डिंग टू वॉट बी गुड पीपल फॉर आय ॲज अ सोल पीपल. आता आज आपण जे काही जगतोय ते आपल्या मागच्या मागण्यांनुसारच जगतो. आता जे काही आपण पेरलं होतं ते आपण कापतोय. जी मी मनाची स्वच्छता सांगितली ती अशासाठी की जे काही तण त्याच्यामध्ये आलेलं असेल ते तण यातून स्वच्छ होतं. रोज आपण जे मेडिटेशन करणार आहोत त्यातनं चुकीचे विचार बाजूला होतात, मन स्वच्छ होतं, आणि मग तुम्हाला तुम्ही कशा आहात, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, तुम्हाला काय करायला आवडेल, तुम्हाला काय बनायचंय, काय करायचंय, हे त्याची क्लॅरिटी यायला लागते. आणि ती क्लॅरिटी यायला लागल्यानंतर ध्यानामध्येच तुम्हाला ते मागायला सुरुवात करायची. तुम्हाला काय हवंय ते तुम्हाला मिळणार तुम्हाला. जसं तुम्ही म्हणालात ना की मला जगासाठी मागायचं, स्वतःसाठी काही मागण्या नाही आहेत माझ्या, मग जगासाठी तुम्हाला जे काही हवंय ती गोष्ट मिळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मूल्य लागणार आहे. तुमचा विचार, तुमची मागणी ही ते मूल्य गोळा करतील. तुमच्यासारखे अनेक जण जेव्हा विचार करतील तेव्हा ते मूल्य तिथे गोळा होणार आहे. चांगल्या विचारातूनच ती ऊर्जा निर्माण होत असते, तिचा संचय होत असतो. आणि जे काही तुम्ही इतरांसाठी मागताय ते मिळण्यासाठी जेवढ्या ऊर्जेचा संचय हवाय तेवढा झाला की त्यांना ते मिळणार आहे. तुम्ही इतरांसाठी मागू शकता. उदाहरणार्थ युक्रेनचं युद्ध थांबावं, इराणने भारताला स्वातंत्र्य मिळावं, पाकिस्तानला गहू वाटा मिळावा, अशा साध्या गोष्टी मिळू शकतात. निश्चितपणे मिळू शकतात. जसं आत्ता त्या म्हणतायत की जगामध्ये जे काही वाईट घडत आहे तर ते थांबावं असं त्यांचं मत आहे. जे मी मगाशी म्हटलं की प्रत्येकाचे विचार काम करतात, सकारात्मक नकारात्मक. जर कुठेतरी कुणीतरी नकारात्मक पेरतंय आणि निर्माण करतंय त्यातून ती नकारात्मकता जन्माला आली आहे, बरोबर आहे. आता अनेकांनी जर सकारात्मकता पेरली त्या नकारात्मकतेपेक्षा जर सकारात्मकता उद्या जास्त झाली तर ह्या गोष्टी बदलणारच आहेत. कुठलीही गोष्ट घडवणारे पण आपणच आहोत आणि बिघडवणारे पण आपणच आहोत. आपण म्हणजे वैयक्तिक मी नाही म्हणत आहे, आपण सगळे मिळून प्रत्येक व्यक्ती जी विचार करू शकते तिच्या विचारांनीच सगळं चाललंय. घरामध्ये पण दोन माणसं असतात त्यातला एक नकारात्मक आहे आणि एक सकारात्मक आहे. आता ज्याची एनर्जी जास्त आहे, नकारात्मकची एनर्जी जर जास्त असते ना तर हळूहळू हळूहळू सकारात्मक व्यक्ती पण नकारात्मकतेकडे झुकायला लागते. पण हेच जर ह्या सकारात्मक व्यक्तीची ऊर्जा जर जास्त असेल ना तर ती ह्या नकारात्मक व्यक्तीला पण बदलते ना. त्यामुळे आपल्याला हे सकारात्मक विचार खूप मोठ्या प्रमाणावर करायला लागतील, सतत करायला लागतील, आणि आपला विचार परिणाम करतोच. आपला रोजचा एक छानपैकी श्लोक म्हणावा,
सर्वे ती संतु सुखिना सर्वे ती सुखिना संतु सर्वे संतु निराया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् खूप सुंदर हे किती सुंदर सोल्युशन आहे जसं त्या म्हणाल्या की आम्ही करतो उठल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर सगळ्यांसाठीच निरामयता मागायची आहे आणि त्यातून हा विचार निर्माण करतोच आपण पण तो वारंवार करायला हवाय कारण नकारात्मकता जास्त फक्त सकाळी करून पुरणार नाहीये हे आपण आपल्या सिंहा स्टेजला ज्ञानमय कोश विज्ञानमय कोश म्हणून हे सगळे तयार झालेले असतात आपल्या एक्सपिरियन्सेस वरती आपल्या एक्सपोजर्स वरती ऑलरेडी डेव्हलप्ड असतात आणि मग त्याच्यामधनं कशी स्वच्छता करायची वगैरे सिस्टम तुम्ही सांगताय योग्य परंतु बालक स्टेज मध्ये त्याला समजत नसतं काही की लॉलीपॉप खायचा की नाही त्यावेळेस तो खातो दात खराब होतात सगळे त्याला एक्सपोजर्स हल्लीच्या याच्यामध्ये तर खूपच असते तर हाऊ डज ही प्रोटेक्ट अँड डेव्हलप इन द राईट वे त्याच्यासाठी काही थेरपी किंवा आहे किंवा काय आता त्या बालिकाचं ते जे बघतंय आजूबाजूला त्याप्रमाणे ते करण्याचा प्रयत्न करतंय योग्य पद्धतीने त्याला सांगितलं गेलं तर आपण ते बदलू शकतो पण काही वेळेला बाल्यावस्थेमध्ये काही मेजर डिसीज होतात काही आजार होतात आणि तेव्हा आपण जसं ते म्हणतात की पुढे जाऊन ते विचार सगळं येतो पण तिथे कुठे विचार येत जसं मी ह्या कोशांबद्दल सांगितलं तर सूक्ष्म देहामध्ये आपण जन्मानुजन्म साठवतोय आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा फक्त हा अन्नमय कोष संपतो हे जे मी म्हटलं की जे आपल्याला अंगरखा दिलेला आहे तो फक्त जातो हा सूक्ष्म देह ज्यामध्ये स्टोर आहे गोष्टी तो प्रवास करतो आणि पुढचा अंगरखा परिधान करतो त्यामुळे पूर्व कर्मानुसार काही आजार देखील लहान वयातच निर्माण होत असतात हा आणि ह्या सूक्ष्म देहाच्या स्वच्छतेही ते जाऊ शकतात ओके पण म्हणजे एकच जसं जुन्या गोष्टींमुळे आपलं मन डिस्टर्ब होत तसं मग उद्याचा पण विचारच करायचा नाही उद्याचा विचार करायचा पण काय हवंय तो करायचा उद्याचा विचाराशिवाय काही नाहीच आहे उद्याचाच विचार करायचा पण तो रंगवायचा आहे छान उद्याचं चित्र चांगलं असलं पाहिजे माझ्या डोळ्यासमोर म्हणजे मी तिथे पोहोचेन सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही ऐकून घेतलं मला एवढ्या वेळ शांतपणे खूप खूप धन्यवाद जरा दोन मिनिट लोकांनी बसणार तर बरोबर होईल इतका वेळ आपण बसला आहात त्या अजून दोन मिनिट बसा तेवढ्यासाठी की आपल्यासाठी इतक्या लांबून अमृताताई इथपर्यंत आलेले आहे तर त्यासाठी त्यांचे आभार मानणं खूप गरजेचं आहे आपला वेळ महत्वाचा आहे टी व्ही सिरियल किंवा औषध पण ते 10 मिनिटं थांबू शकतो टी व्ही सिरियल उद्याही पुन्हा आपण पाहू शकतो तेव्हा आजच्या खरा तर सगळा गोषवारा त्यांनी स्वतःच घेतलाय आता शेवटी आणि मला अनेक असं म्हणेन की काही गाण्यामधून किंवा शब्द काही ओळींमधून कवितांच्या पण आपल्याला आजच्या या सगळ्या बोलण्याचा गोषवारा लक्षात ठेवता येतो आपण गमतीत म्हणत आलेलो आहोत कोणाला की अरे काय रे नाही निर्मळ मन काय करेल साबण हे आपण म्हणत आलोय सगळ्यांचं आवडतं गाणं आहे की मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कोणाची परवा बी कोणाची तर मन हे सगळ्यावरचं खरं औषध आहे आणि मी जो अर्थ घेतला तो असाच घेतला बाकी आध्यात्मिक चक्रविक्र मला काही समजत नाही पण मला एवढंच कळलं की आपल्या मनाचं शुद्धीकरण किंवा मन स्वच्छ शुद्ध ठेवणं आणि जे मला घडायला हवं आहे ते मनात पुन्हा पुन्हा आणणं आणि खरं सांगू का काहींच्या डोक्यामध्ये ते असतंच ऑपरेशन असं मला वाटतं की माझ्या डोक्यामध्ये हे ऑपरेशन आहे की मला काहीही वाईट आठवतच नाही सहसा ते घडून गेलं काल संपलं आता उद्या पुढचं चालू आजचा क्षण खूप छान जगायचा थोडक्यात त्यांनी जे सांगितलं ते मला असं वाटतं की आपण आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहोत की आता मिळवायचं काही नाही आहे खरं आता मिळवू शकत नाही आपण इच्छा जरी असली तरी आता ते मिळवण्याचं आपलं सर्व प्रकारचं बळ तसं संपलेलं आहे पण काय मिळवू शकतो तर आपलं मन जे आहे ते मन आपण आजही अतिशय भक्कम आणि स्वच्छ मिळवू शकतो करू शकतो आणि तेच आपल्याला करायचं आहे
शांत झोप न लागण्याची मला वाटतं बऱ्याचशा लोकांची हीच कारण असतील की मनामध्ये खूप कचरा असतो, शांत झालो अंतरावर पडलो की काहीतरी आठवत राहतं, याने माझा असा अपमान केला, त्याने मला तसं बोललं, याने तो बोलला तो विसरून गेला तो झोपला पण, आणि आपण आपला मेंदू फुगट खातोय तर कशाला करायचं असं. तर हे जर ऑपरेशन आपल्या मेंदूमध्ये आपण बसवून ठेवलं आणि छान जगलो आणि पॉझिटिव्ह विचार केला, मला हे 100% माहिती आहे की काही माणसं अशी असतात कुटुंबामध्ये की ते समोर आले की नकोशी वाटतात. याचं कारण ताईने बरोबर सांगितलं की ते आले की सगळं इतकं नकारात्मक सगळं पसरवत जातात, म्हणजे 2 मिनिटं लिफ्ट उशिरा आली की शी काय लिफ्ट आहे अगदी कंटाळा येतो, इथपासून सुरुवात करतात 2 मिनिटं, आता कुठे जायचं आपल्याला, येऊ दे ना ती 5 2 पाऊल चढून जाऊयावरती, असं होत नाही. तेव्हा पहिलं आपल्याला इथे खरं शिकण्यासारखं आपल्या वयाच्या माणसाला हे आहे की आपलं मन स्वच्छ आणि छान ठेवा, चिडचिड बंद करा आणि जे हवायला हवं येते असं म्हणा. याचा अनुभव मला वाटतं रेकीमध्ये असं असावं असं मला वाटतं, कारण मी एकदा मला छातीत दुखत होतं श्वास घेताना आणि आपल्याच बिल्डिंगमधल्या एका बाईने म्हटलं देऊ का रेकी तुला, आणि त्यांनी मला रेकी दिली आणि मी रेकीची टिंगल करत होते अगोदर, पण मला त्यांच्या रेकीचा अनुभव चांगला आला असा की मला थांबलं दुखायचं. फक्त मला वाटतं असंच झालं असं होतं आत्ता आपण केलं की त्या काहीतरी म्हणजे पाठीवर हात ठेवतात म्हटल्यावर मी आपला श्वास शांतपणे घ्यायला सुरुवात केली आणि हे थांबलं पाहिजे बाबा, नाही तर काही हार्टबीटचं असलं तर पंच आहे पण मला काही नसणार असा विचार मी केला, असं काही नसणार, आपण शांत श्वास घेऊया बरं वाटेल असं म्हटलं की त्या 5-10 मिनिटात माझा जे छातीत श्वास घेताना दुखत होतं ते थांबलं. तेव्हा मला असं वाटतं की मला काही होत नाही, माझं इथे दुखतंय ते थांबेल असं काही मोठं नाही आहे फार, असं म्हणून जर आपण जगायला लागलो तर रोज उठून एकमेकांच्या समोर, आम्ही कोकणामध्ये माझं घर होतं तिथे 4 बायका एकत्र आल्या की असंच बोलायच्या, माझा हात दुखतोय गो खूप, माझी कंबर दुखते गो, म्हणजे मला शेवटी मला कंटाळा आला की हंत रोज प्रत्येक अवयव वेगवेगळा दुखतोय, तेव्हा यांच्या आसपास आपण गेलो तर आपले सगळे अवयव दुखतील आणि असं ते फिरण्याचा आनंद गेला आणि भलतंच काहीतरी वाढलं ना. तेव्हा मन आपलं भक्कम आणि स्वच्छ ठेवणं मी आतल्या याचा बोध थोडक्यात एवढाच घेतला की आपण ठरवून वाईट काय ते काढून टाकायचं आणि स्वच्छ शुद्ध असं मन ठेवायचं आणि दुसऱ्याच्या बोलण्यातला भाव आहे तो जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा, स्वर विसरून जायचा. गाण्यात स्वर महत्वाचा असतो, ऐकताना गाणं ऐकताना स्वर लक्षात ठेवा पण बोलणं ऐकताना त्याचा भाव काय आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे, नाही तर आई रागवली तर आईचं तोंड बघायला नको असं झालं असतं, पण आई रागवायची कान फिरायची काही करायची तरी त्यातला भाव जो आहे तिचा तो आपण लक्षात ठेवलाय आणि ते आपण आता आई नसेल तेव्हा सुद्धा ते स्मरतो आपण नेहमी की हे तिने तेव्हा केलं म्हणून ते चांगलं झालं. तेव्हा तसंच तोच भाव आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवला पाहिजे इतरांचं ऐकताना असं मला यातनं कळलंय, तुम्हालाही असंच कळलं असावं असं मला वाटतं. इतके सगळे छान विचार आज आपण इथे ऐकले त्या अमृतताईंचे मी इथे आल्याबद्दल मनापासून आभार मानते. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.